नमस्कार मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गंध याविषयी बोलणार आहोत म्हणजेच आपण कोणतीही पूजा असो देव रोजची देवपूजा असो तर त्यामध्ये आपण गंधला खूप महत्त्व दिला दिलं जातं गंधाशिवाय देवपूजा ही पूर्ण होत नाही आणि देवांनाही आपण गंध लावलं जातं त्याचप्रमाणे माणसांना स्त्रियांना म्हणजे सर्वच ठिकाणी गंधाला खूप महत्त्व दिलं जातं गंध हे मांगल्याचे प्रतीक मानलं जातं आणि गंध जर आपण आपल्या कपळाला लावलं तर आपल्या कपळाची शोभा ही अजूनच वाढते तर त्यामुळे एक शोभेचं प्रतीक मांगल्याचे प्रतीक गंधाला मानलं जातं परंतु गंध हे आपण कोणाला कसं लावायचं किंवा कोणत्या बोटाने लावायचं हा प्रश्न सर्वांनाच असतो तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत आणि कोणत्या बोटाने गंध कोणाला लावावा हे आपण बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ग आपण सर्वात आधी आपण आपल्या पाच बोटांविषयी जाणून घेऊया तर हा सर्वात पहिले सर्वांनाच माहिती हा असतो अंगठा त्यानंतर अंगठ्या शेजारील जे बोट असतं ते म्हणजे तर्जणी तिसरं जे बोट असतं हा मधला बोट असतो तर त्याच्यामुळे त्याला मध्यमिका म्हणतात आणि हा जो करंगळी शेजारील हा जो बोट असतो तर त्याला म्हणतात अनामिका आणि हा ही करंगळी असते तर अशा आपल्या पाच बोटांना वेगवेगळी नावं देखील आहेत आणि वेगवेगळे म्हणजे महत्त्व देखील आहे तर, देखी तर आपण कोणत्या बोटाने कोणाला गंध लावायचा कसा लावायचा ते आपण बघणार आहोत तर अंगठ आपण नंतर बघूया आधी तर्जनीचं बघूया तर तर्जनी, आ, तर्जनी ही तर्जनीने पित्रांना गंध लावला जातो आता पित्र म्हणजे आपण आता पितृपक्ष येणारच आहे तर पितृपक्षामध्ये आपण मित्रांना जेव घरात असतो किंवा आपल्या घरात जे काही मृत व्यक्तीचे म्हणजे आपण त्यांना पित्र म्हणतो तर त्यांना जर गंध लावायचा असेल तर तुम्हाला तर्जनेने तुम्ही लावायचं आहे त्यानंतर मधलं जे बोट आहे म्हणजे मध्यमिका तर त्याने या बोटाने आपल्याला स्वतःला आपण असा गंध लावायचा आहे किंवा जर दुसऱ्यांना लावायचा असेल तर तुम्ही या बोटाने लावायचं असेल मग मग दुसऱ्यांना म्हणजे पुरुष असेल किंवा स्त्री जरी असेल तसरी एकमेकांना हळदी कुंकू देत असतं तर, तर तुम्ही या बोटाने लावायचं आहे बऱ्याच वेळेस आपल्याला हाच बोट आपला सर्व ठिकाणी उपयोग होतो तर हा बोट सर्वच ठिकाणी आपल्याला वापरायचा नाही आपण स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांना वापरायचा नाही तर हे अत्यंत चुकीचं आहे जर आपल्या स्वतःसाठी किंवा समोरच्याला लावायचा असेल तर तुम्ही हा बोट वापरायचा असेल म्हणजे मधला बोट लावायचा वापरायचा आहे मधल्या बोटाने तुम्ही हळदी हो कुंकू लावू शकतात किंवा पुरुषांना जेव्हा आपण भाऊबीज किंवा रक्षाबंधन वगैरे असेल ऑक्शन करायचं असेल वाढदिवस काही असेल तर तुम्ही ऑक्शन करताना समोरच्याला या बोटाने गंध लावायचा आहे तर आपले दोन बोट झालेले आहे त्याच्यानंतर हा तिसरा जो बोट आहे करंगळी शेजारचा तो आहे अनामिका तर अनामिकेने आपल्याला देवाला गंध लावायचा आहे तर देवाला आपण हळदी कुंकू लावू शकतो गंध लावू शकतो तर या बोटाने लावायचा आहे आपल्याला अनामिकेने त्यानंतर ही आहे करंगळी करंगळी खरं तर जास्त वापरली जात नाही म्हणजे आपण कुठलं पूजामध्ये वगैरे वापरत नाही परंतु जर आपल्या साधू संत मुनी जर असतील तर त्यांना जर आपल्याला गंध लावायचा असेल तर आपण करंगळी वापरायची आहे तर तेव्हा आपण करंगळीचा उपयोग करायचा आहे त्यानंतर राहिला अंगठा आता अंगठा पण ख जास्त वापरला जात नाही परंतु आता गंध लावण्याची म्हणजे टिळा लावण्याचे वे वेगवेगळे प्रकार असतात आपण गोल लावतो उभा लावला जातो त्यानंतर यू म्हणजे तन चंद्र आकार असा लावला जातो वेगवेगळ्या वे प्रकारचे आपण टिळा लावला जातो तर त्यामुळे जर समजा खरं तर आपल्या दुसऱ्यांना हा या बोटाने लावायचा आहे परंतु जर आपला जर उभा वगैरे लावायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही अंगठा वापरू शकता तर अंगठ्याने असा आपण टिळा लावतो जर समजा कोणी म्हणजे दुसरीकडे समजा ओवाळायचं वगैरे असेल किंवा कोणी यशस्वी होणार असेल तर तेव्हा आपण त्याला ते असा अगदी उभा असा टिळा लावत असतो तर तेव्हा तुम्ही अंगठा वापरू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला पाच बोटांचं वेगवेगळं महत्त्व आहे आणि कोणत्या बोटाने कोणाला गंध लावायचा हे आपण ला बघितलेलं आहे तर त्याचप्रमाणे आता गंध म्हणजे काय ना गंध म्हणजे आपल्या कोयरीमध्ये आपल्या देवाच्या करण्यामध्ये आपण नेहमी बघितलेलं आहे हळद कुंकू अक्षता हे असतंच या व्यतिरिक्त ही दुसरे गंध असतात तर त्याविषयी आपण बघणार आहोत तर आधी आपण बघून घेऊया की कुंकू कोणाला लावतात हळदी कुंकू वगैरे अजून कोणते गंध असतात तर ते त्याविषयी आपण जाणून घेऊया थोडक्यात तर आता कुंकू जर म्हटलं आपण कुंकू देवाला लावलं जातं त्यानंतर स्त्रियांना पुरुषांना सर्व लहान मुलांपासून सर्वांना कुंकू हे लावलं जातं परंतु म्हणजे देवी देवतांनाही कुंकू वाहिलं जातं परंतु महादेवांना म्हणजे शिवलिंगावर आपण कुंकू अर्पण करत नाही तर शिवलिंगावर फक्त आपण चंदन भस्म जा हे अर्पण केलं जातं बाकी आपण सर्व देवतांना कुंकू अर्पण करू शकतो परंतु हळद कुंकू जर लावायचं असेल म्हणजे हळद कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे तर त्यामुळे आपण सौभाग्यवती स्त्रियांना तसेच देवींच्या फोटोंना देवींच्या मूर्तींना आपण हळद कुंकू अर्पण करू शकतो आणि त्यानंतर जर कुंकू अर्पण करायचं असेल तर तुम्ही फक्त देवाला कुंकू लावायचा आहे आणि अक्षता अर्पण करायच्या आहे मग देवांना जर आपण अर्पण करायचं असेल तर मग चंदन गुलाल अबीर या गो या हे दुस हे दुसरे देखील गंधाचे प्रकार आहेत तर ते तुम्ही अर्पण करू शकतात तर त्यांनाही खूप महत्त्व आहे पूजेमध्ये तर गंध चंदन वगैरे ते तुम्ही अर्पण करू शकतात भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचं चंदन खूप प्रिय आहे तर त्यामुळे भगवान विष्णूंना बा बाळकृष्णाला तुम्ही चंदन अर्पण करू शकतात त्यानंतर राय नंतर असं जर आपण बघितलं तर गुलाल म्हणजे स्त्रियांना फक्त कुंकू लावतात पण गुलाल हा कोणतीही मिरवणूक वगैरे असेल किंवा होळीचे खेळ वगैरे असतील तर त्यावेळेस गुलाल उडवला जातो तर तो त्यावेळेस स्त्रियांनाही गुलाल लावला जातो आ, नंतर आपण जर बघितलं तर बुक्का वगैरे तर बुक्का हे विध्वाश्री लावतात म्हणजे देवालाही अर्पण केलं जातं परंतु आपण रोजच्या देवपूजेत बुक्का वगैरे अर्पण करत नाही आता गणपतीची पूजा असेल तर तेव्हा गणपतीला बुक्का अर्पण केला जातो त्यानंतर बुक्का हे विध्वास्रिया लावतात आता माझी आजी नेहमी लावायची असा बुक्काचा मोठा असा टिळा लावायची तो तर तेव्हा बुक्का वापरला जातो तर ह्या म्हणजे रोजच्या वापरात तरी आपलं हळद कुंकूच असतं पण बाकीचे जे, जे गुलाल वगैरे असतात तर ते आपण जास्त वापरत नाही पण तुम्हाला अगदी माहितीसाठी मी तुम्हाला हे सांगे सांगितलेलं आहे आणि आपण कोणत्या बोटाने गंध लावला पाहिजे हे देखील तुम्हाला सांगितले आहे तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची आणि उपयोगी अशी माहिती मिळाली असेल तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला थोडासाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला अजून काही तुम्हाला याविषयी माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकतात म्हणजे सर्वांना समजेल आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माज म्हणजे शेजारी दिलेलं एक बेल आयकॉन असतं तर त्यावर प्रेस करा बेल आयकॉन जर प्रेस केलं तर तुम्ही जेही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर त्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ मी तेच क कर, एंड करते आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल प् धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये